हद्दवाढ भागातील सेवकांना महापालिकेच्या सेवकांप्रमाणेच सर्व नियम लागू होणार आहेत. त्यांना पदोन्नतीचा लाभ देखील मिळणार आहे. त्यामुळे तब्बल 35 वर्षांनंतर हद्दवाढच्या सेवकांना न्याय मिळाला. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सर्वात मोठा आणि अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे तब्बल 35 वर्षांनंतर सेवकांना न्याय मिळाला आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर. 5 मे 1992 रोजी सोलापूर शहराची हद्दवाढ झाली. हद्दवाढ झाल्यानंतर 12 गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला होता. 12 गावांमधील ग्रामपंचायतीत काम करणारे सुमारे 300 कर्मचारी महापालिकेकडे वर्ग करण्यात आले होते. दरम्यान हद्दवाढच्या 300 सेवकांपैकी 17 कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेऊन 1992 पासून हद्दवाढच्या कर्मचाऱ्यांना फरक द्यावा अशी मागणी केली होती. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे तब्बल 35 वर्ष झाली हद्दवाढ सेवकांना महापालिका सेवकांप्रमाणे कोणताही लाभ मिळत नव्हता. पदोन्नती नाही, वेतनवाढ नाही, याशिवाय पेन्शन देखील मिळत नव्हती. यामुळे हद्दवाढ सेवकांवर एक प्रकारे अन्याय झाला होता. कित्येक कर्मचारी सेवानिवृत्त झाले, त्यांना अजूनही पेन्शन मिळाली नाही, तर अनेक जण देवाघरी गेले. आता 300 पैकी केवळ 50 ते 55 कर्मचारी सध्या महापालिका सेवेत कार्यरत आहेत. आयुक्त शीतल तेली उगले यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सध्या या सेवकांना महापालिका सेवकांप्रमाणे सर्व लाभ मिळणार आहेत. अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आत्ताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि